नमस्कार, मी ॲडवोकेट प्रतीक वांजळे. सध्या मी पुणे जिल्हा व सत्र न्यायालय इथे प्रॅक्टिस करत आहे. सुरुवातीला वकिली क्षेत्र याबद्दल आपण थोडं जाणून घेऊया. वकिली क्षेत्र हे इतकं मोठ्या प्रमाणावर किंवा वास्ट क्षेत्र आहे की त्याचं कंपॅरिझन आपण इतर क्षेत्रांशी करू शकत नाही. वकिली क्षेत्रामध्ये मुळात आपण कुठल्या तरी एखाद्या कंपनीला किंवा एखाद्या कामाशी बांधील न राहता आपण मुळात एखाद्या समाजाला बांधील असतो. म्हणून वकिली क्षेत्र हे सोशल सर्व्हिसेसच्या अंतर्गत येतं. वकिली क्षेत्र करत असताना आपल्याला समाजातल्या प्रत्येक घटकांना टच करून त्यातल्या कमतरता किंवा त्यातले चांगले गुण जाणून ते कोर्टासमोर मांडून जो व्यक्ती न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत त्याला न्याय मिळवून देण्यासाठी आपल्याला प्रयत्न करून द्यावा लागतो. वकिली क्षेत्रात पाहण्यासाठी गेलं तर कुठेही आपण एका साच्यामध्ये त्याला बसू शकत नाही. म्हणजे एवढा 10 पुस्तकांचा सिलॅबस आहे किंवा एवढा 10 विषयांचा सिलॅबस आहे आणि हा केल्यानंतर तुम्ही वकील झालात आणि मग तुम्ही पुढे वकिली चालू केली, अशातला तो विषय नाही. मुळात आमच्या वकिली क्षेत्रात असं म्हटलं जातं की माणूस जेव्हा वकील होतो आणि तो जेव्हा मेहरबान न्यायालयाच्या समोर पक्षकाराची बाजू मांडतो तेव्हा त्याचा वकिली क्षेत्रातला अभ्यासक्रम चालू होतो. म्हणजे मला LLB डिग्री मिळाली किंवा BA LLB डिग्री मिळाली आणि मी वकील झालो असं नाही. आपण सुरुवातीला लॉयर्स होतो आणि लॉयर्स झाल्यानंतर आपण जेव्हा महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलकडे अप्रोच करतो तर ठराविक परीक्षा देतो तेव्हा आपण एक ॲडव्होकेट म्हणून त्याच्यामागे सिलेक्ट होतो आणि मग तेव्हा आपल्याला सगळे अधिकार प्राप्त होतात की आपण आपल्या पक्षकाराची बाजू भक्कमपणे आणि अभ्यासपूर्वक मेहरबान न्यायालयासमोर मांडू शकतो. वकिली क्षेत्रामध्ये सुरुवातीला 2 घटक प्रामुख्याने असतात. जेव्हा आपण LLB परीक्षा पास होतो तेव्हा आपण एक लॉयर होतो. लॉयर म्हणजे काय की ज्याला कायद्याचं ज्ञान आहे आणि तो प्रोफेशनली कायद्याच्या घटकांना हात घालून त्याचा अभ्यासपूर्वक विचार करून ती जी काही साचेबंद मांडणी आहे ती लोकांपर्यंत मांडू शकतो. मग याच्यामध्ये आणि ॲडव्होकेटमध्ये फरक काय? तर लॉयर जो आहे तो LLB डिग्री मिळाली की आपण लॉयर झालो. पण जेव्हा एखाद्या राज्याच्या बार काउन्सिलशी किंवा बार असोसिएशनशी निगडीत जेव्हा आपल्याला ॲडव्होकसीचे राईट्स मिळतात. ॲडव्होकसी म्हणजे काय की एखाद्या पक्षकाराची बाजू मी माझ्या ज्ञानाचा वापर करून मी प्रखरपणे मांडून त्याला न्याय देऊ शकतो. जी मांडण्याची माझ्यामध्ये क्षमता जेव्हा मला प्राप्त होते तेव्हा मी ॲडव्होकेट होतो. त्यामुळे वकिली क्षेत्रात लॉयर्स आणि ॲडव्होकेट ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. लॉयर्स झाल्यानंतर आपण बऱ्याच IT कंपन्या असतात, बांधकाम व्यावसायिक असतात, सोशल सर्व्हिसेसचे एक्झाम्स असतात, गव्हर्नमेंट असतात, या सगळीकडे आपण आपली सेवा देऊ शकतो. पण आपण कोणाची बाजू कोर्टासमोर मांडू शकत नाही. पण ॲडव्होकेट झाल्यानंतर आपण ती बाजू मेहरबान न्यायालयासमोर मांडू शकतो. मग नंतर वकिली क्षेत्रामध्ये कुठलं तरी एक सेक्टर असं पर्टिक्युलर आहे का? तर अजिबात. जेवढे समाजामध्ये विषय आहेत तेवढे वकिलांचे विषय असं साधारण त्याचं कॅल्क्युलेशन आहे. जेव्हा आपण ढोबळमनाने विचार करतो की वकील म्हणजे काय तर सामान्य माणसांसमोर 2 गोष्टी येतात, एकतर सिव्हिल आणि दुसरं म्हणजे क्रिमिनल. पण तसं नसून त्यामध्ये पण बऱ्याच छोट्या ब्रांचेस आहेत. आता सिव्हिलचंच आपण जर पाहिलं गेलं तर सिव्हिलमध्ये पण खूप साऱ्या गोष्टी आहेत. म्हणजे तुमचा स्पेशल सिव्हिल सूट आहे, तुमचा रेग्युलर सिव्हिल सूट आहे, तुमचा नुसता सिव्हिल सूट आहे, त्याच्यानंतर तुमचा रिकव्हरी सूट आहे, तुमचा समरी सूट आहे. मग नंतर समरी सूट झाल्यानंतर याच्यामध्ये मेहरबान न्यायालयाने आपल्याला वकिली क्षेत्रामध्ये 2 वेगळ्या गोष्टी बांधील करून दिलेल्या आहेत. एक म्हणजे की एक की ज्याच्यामध्ये सिव्हिल राईट्स प्राप्त होतात म्हणजे दिवाणी राईट्स प्राप्त होतात आणि दुसरं म्हणजे की क्रिमिनल म्हणजे फौजदारी राईट्स प्राप्त होतात. त्यामुळे मग IPC असेल, इंडियन पिनल कोड असेल, क्रिमिनल प्रोसिजर कोड असेल. आता ते कालांतराने 1 एप्रिल नंतर ते बदलात येणार आहेत, तो वेगळा विषय आहे. पण याच्यामध्ये फक्त 2 गोष्टींशी बांधील राहून हा एंटायर विषय खूप वास्ट आहे. आता वकिली क्षेत्रामध्ये प्रॅक्टिस करताना प्रामुख्याने आपण आत्ताचं सध्याचं वातावरण असं आहे की जे काही फिल्म्स येतात, वेबसिरीज येतात, त्याच्यामध्ये हे जे करिअर आहे ते फार ग्लोरीफाय करून दाखवलं जातं किंवा फार त्याचा मी तर म्हणतो 100% .11% तो त्या ह्याच्यामध्ये दाखवला जातो. ॲक्च्युली वकिली क्षेत्र हे इतकं सोपं सरळ जाणारं 10 ते 6 जॉब असणारं हे क्षेत्र नाही आहे. वकिलांची ड्युटी ही 24/7 कधीही सुट्टी नाही, सुट्टीच्या दिवशी काम करणारं क्षेत्र आहे. आणि इवन सुट्टीच्या दिवशीच जास्त काम वकिलांना असतं हे एकमेव क्षेत्र सगळ्या क्षेत्रांमध्ये मला तरी आत्ता माझ्या पाहण्यात आहे. कारण की जेव्हा सामान्य माणूस त्याच्या दैनंदिन जीवनाच्या ह्याच्यामधून वेळ काढून जेव्हा वकिलांकडे येतो तेव्हा त्याला सुट्टीच्या दिवशीच वेळ मिळतो. त्यामुळे वकिलांना सुट्टीच्या दिवशीच काम करायला लागतं.
दुसरी गोष्ट, वकील बनणं ही सोपी गोष्ट आहे, म्हणजे 3 वर्षाचा अभ्यासक्रम असतो, त्याच्यामध्ये अभ्यास करायचा, परीक्षा द्यायचं, जसं नॉर्मल ग्रॅज्युएशन होतं तेव्हा वकील पास होतो. पण वकील पास झाल्यानंतर त्याला जे काही भरमसाट नॉलेज मिळालेलं आहे, म्हणजे तो साधारण मला वाटतंय त्याच्या अकॅडमिक इयरमध्ये नाही म्हटलं तरी 12 विषयांना हात घालतो, आणि 12 विषयांचं मनन करून, ॲनालाईज करून, ते ॲनालाईज प्रत्येक केसमध्ये फिट करून, आणि असं नाही की एका केसमध्ये फक्त एक ॲक्ट लागू होतो आणि मग एकच प्रोसिजर लागू होते आणि ती केस चालते, असं नाही. एका केसमध्ये हे सगळे 12 प्रकारचे ॲक्ट्स, 100 प्रकारच्या नियमावली, 100 प्रकारचे नियम, 100 प्रकारच्या प्रोसिजर्स फॉलो करून त्याचा एक ठोकळाबंद, आपल्याला एक साचा तयार करायला लागतो आणि तो कोर्टासमोर रिप्रेझेंट करायला लागतो. त्या सांगायचा उद्देश हा आहेच की वकिली क्षेत्र आहे की असं आपण एका फ्रेममध्ये नाही बसू शकत की मी या क्षेत्रात गेलो, मला जॉब लागला, माझं हे झालं, मग मी 10 ते 6 जॉब करतो, मी 6 घरी येतो, फ्रेश होतो, दुसऱ्या दिवशी पुन्हा 10 जॉब जातो. ह्या साच्यामध्ये बसणारं क्षेत्र नाही. वकिलांचं काम हे 12 महिने 24 तास चालणारं काम आहे.